संजू लास्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज किंक्रांत आहे तर आपण आज दिरडे करायचे आहे. आपल्याला म्हणजे आपले कर उलटायचे आहे. तर आज कर असल्यामुळं आपल्याला हे म्हणजे कर उलटायचे आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही वाईट वगैरे असं जे आहे ते सगळं आपल्याला मागे टाकायचं आहे आणि चांगली सुरुवात करायची आहे. म्हणून आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो दिरडे करायचा आहे. आपल्याला गव्हाचं पीठ आणि डाळीच्या पिठाचे दिरडे. आता माझं सासर येवल्याचे तिकडचे आहे तर तिकडचे फारच अशी परंपरा आहे की खूप सुंदर असं म्हणजे असं संक्रांत म्हटलं काही फार मोठा उत्सव असायचा. आता आपण हे दिरडे करायचं. थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. संक्रांतीला बोसल जे बोळके आहे तर ते बोळका आता आपल्याला तो चहा करायचा आहे. आता हे बोळकं आपण तापवायला ठेवलेलं आहे. आता ते छानपैकी लाल झालं का आपण त्याच्यात आपल्याला आता चहा करायचा आहे. आता करून द्यायचं आपण आता हे सुंदर. आता आपल्याला हे गव्हाचं आहे. हे गव्हाचं याच्यामध्ये मीठ टाकायचं. आपण हे भिजत घातलं मी उठल्या अंघोळ केल्यानंतर. आणि हे डाळीच्या पिठाचं म्हणजे हे तिखट दिरडं आणि हे गव्हाचं दिरडं. आणि आपल्याला आता मस्तपैकी ना बोळकं गरम करून आता आपले कालवासाचे बोळके आपण ते जपून ठेवायचे. आता हे बघा किती सुंदर दिरडं झालं. आता हे दिरडं आता आपल्याला पुन्हा गव्हाच्या पिठाचं आपलं डाळीच्या पिठाचं दिरडं करायचं आहे. आपल्याला ते झाल्यानंतर आपलं डाळीच्या पिठाचं याच्यामध्ये मीठ टाकलं तिथे थोडंसं आता आपल्याला लाल तिखट पण टाकून टाकायचं आहे. आपल्याला थोडं लाल तिखट टाकायचं. थोडी हळद टाकलेलीच आहे. आपण हिंग टाकायचा थोडासा आणि थोडासा ओवा कुस्करून टाकायचा. आणि आज आपल्याला हे आणि एकमेकाला द्यायची सुद्धा नाही कारण आज किंकरांत आहे. हे पहा आता आपल्याला आज आपल्याला पूजाशाला तीळ अजिबात खायचे नाही आहे आणि कुणाला द्यायची सुद्धा नाही कारण आज कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करायची. तर जे वाईट आहे ते आपल्याला पलटून टाकायचं आहे म्हणजे आपल्यापर्यंत येणार नाही. आता हे पहा आपल्याला गव्हाचं दिरडं झालं. आता हे डाळीच्या पिठाचं दिरडं. आता मस्तपैकी आपल्याला चहा करायचा फक्कड. जिरे टाकले आपण त्याच्यावर वरती मस्तपैकी. त्याची टेस्ट फारच सुंदर येते. आता हे पहा आपला तंदूर चहा. हे पहा आपला तंदूर चहा झालेला आहे. आपलं हे पहा तिखट दिरडंसुद्धा झालेलं आहे. नैवेद्य दाखवलेला आहे दिरडे आणि चहा. त्याचा स्वामी राया घ्या.